भोपाळमधील दिलीप बिल्डकॉन यांच्या घरी व कार्यालयावर दिल्ली सीबीआय पथकाने गुरुवारी रात्री छापामार कारवाई करत आतापर्यंत तब्बल 4 कोटी रुपये जप्त केले. दिलीप सूर्यवंशी यांच्या चुनाभट्टी परिसरातील 12 ते 15 कार्यालय व अरोरा कॉलनी स्थित घरात सीबीआयचे 6 ते 7 अधिकारी तपास करत आहेत. या तपासादरम्यान घर तसेच ऑफिस कर्मचाऱ्यांना प्रवेश निषिद्ध असून कंपनीच्या पार्टनरसह इतर 3 लोकांचीही विचारपूस करण्यात येत आहे. सीबीआय पथकाने भोपाळ, नवी दिल्ली, बेंगलुरू, कोची, गुडगाव येथील कार्यालयावर छापा मारला असून कंपनीच्या चार्टर्ड अकाउंटंट व अकाउंटंटचे कम्प्युटर जप्त केले असून त्यांच्या मुख्य सीएचं कम्प्युटरही जप्त करण्यात आले आहे. या छापामार कारवाईची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे कंपनीचे शेअर 6.5% घसरले आहेत. दिल्ली सीबीआयच्या या कारवाईबाबत स्थानिक पोलीस व भोपाळ सीबीआयला अंधारात ठेवण्यात आले होते. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण लाचखोरीशी निगडीत असून दिलीप बिल्डकॉनच्या दक्षिण भारतातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच देताना अटक करण्यात आली होती. त्यानंतरच दिल्ली सीबीआय पथकाने गुरुवारी रात्री भोपाळ इथे छापामार कारवाई केली. या कारवाई दरम्यान घर व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. दोन्ही ठिकाणी जवळपास 20 पेक्षा जास्त अधिकारी तैनात आहेत. दिलीप बिल्डकॉन ही कन्स्ट्रक्शन कंपनी असून देशभरातील हायवे व रेल्वेशी निगडीत प्रोजेक्टचे ठेके घेते. भोपाळ येथील रेल्वे मेट्रोचं काम पण हीच कंपनी करत आहे. दिलीप बिल्डकॉनचे मालक दिलीप सूर्यवंशी यांनी 1988 ही कंपनी स्थापन केली होती. सुरुवातीला त्यांनी या कंपनीद्वारे लहान मोठे ठेके घेत शासकीय इमारती व पेट्रोल पंप यांचं काम केलं. त्यानंतर 1995 21 वर्षीय इंजिनियर देवेंद्र जैन याला कामावर ठेवलं. जैन सध्या या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. 2000 एनडीए सरकारने रस्ते निर्माणचे टेंडर काढणे सुरू केले तेव्हा त्या कंपनीने यात उडी घेतली व त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. दिलीप बिल्डकॉन कंपनीचे मालक दिलीप सूर्यवंशी यांचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असून भोपाळचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचेही ते जवळचे मानले जातात. ऑक्टोबर महिन्यात दिलीप बिल्डकॉन या कंपनीतर्फे बांधण्यात आलेल्या भोपाळ येथील हॉटेल ताज लेक फ्रंटचं उद्घाटन मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं.